चला सगळ्यांनी बाहेर व्हा, मॅच चालू करायचे, सगळ्यांनी बाहेर व्हा. पांडवनगर आपले क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू आतमध्ये थांबा, फक्त एका कॅप्टननी बॉल चेकिंगसाठी थांबा. जाधव मळा आपले दोन बॅट्समन फक्त थांबा, बाकीचे सगळे बाहेर व्हा. चला सगळ्यांनी बाहेर व्हा, मॅचला आज उशीर झालाय. पंच दोन्ही टीमला बॉल चेक करून द्या. आपण पाहतोच आपल्याला होती स्वरूपात दोन संघामध्ये एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एक आपण पाहतो देखणा सोळेला होती स्वरूपात, एक सुंदर असं देखणा आणि नेटका आयोजन आपल्याला प्रथमच अतिशय सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या प्रकारची यशस्वी स्पर्धा आपल्याला वडकी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. WPL 2024 चा एक देखणा सोळ्याला सुरुवात होतीये आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. आपण पाहतो तिथे जाधव माळा ट्रॅकर्स विरोधामध्ये पांडवनगर वॉरियर्स या दोन माथबर संघामध्ये मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये होतीये सुरुवात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर विष्णू गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विगम कुर्बे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व कार्य सुसर्वदा. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचे अधिकारी मी WPL 2024 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो.
आणि त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी WPL 2024 या देखण्या सोहळ्याला होती आहे सुरुवात. घेऊन जातो तुम्हाला आता या क्रिकेटच्या रंगभरी दुनियामध्ये. जैव्यात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आणि सामन्याला होते सुरुवात. विनंती राहील दोन्ही टीमच्या 12 प्लेयर आपण कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये लावून द्या. जाधव बाळा स्ट्रायकर्स या संघाचा आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेक. आपला 12 प्लेयर आलेला आहे. पांडवनगर ऑरियन्स संघाला विनंती करतो की आपला 12 प्लेयर लावून द्या. पांडवनगर ऑरियन्स असला आपला 12 प्लेयर आपण कंपल्सरी एडेकडे लावून द्या. सामलेलो होते सुरुवात आणि त्याच बरोबर आपण पाहतो एक यशस्वी स्पर्धा WPL 2024. आणि त्याच बरोबर सामलेलो होते सुरुवात. पहिला चेंडू स्ट्राईक वरती पाहतो कुणाल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक स्लो रन चेंडू होता. हलक्या हाताने खेळलेला आहे. तिथे चांगली सुरुवात होईल. एका धाब्याने पाहतो आपण या ठिकाणी जाधव मळा या सगळं अकाउंट खोल. त्याचबरोबर पुढे सरसावत आला. तिथे पाहतो फटका पोचतोय काय परंतु इथे पहा झेल टिपलाय आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे कोसळतोय. पहिला फलंदाज बाद होईल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला आपण पाहतो या ठिकाणी पहिला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रफुल. डॉट स्ट्राईकला कुणाल असेल तर गोलंदाज मार्क वरती या. अभिषेक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. श्रीरावला खेळला होता. ते कोणताच खेळाडू तिथे जाणार नाही. येतोपर्यंत चेंडू अगदी सीमापार पोहोचलाय. चेंडू सीमापार येतोय. खणखणी चार चौकार. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे प्रफुल्ल आलं तसा एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. तिथे गॅप शोधलाय. तिथे कोणताच खेळाडू तैनात नव्हतो. तिथे परफेक्ट मिडल केला आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायला फटका. परंतु आपण पाहतो तिथे खेळाडू तैनात होता. ग्रेट्यामध्ये जाऊन पोहोचला. एक धाव तिथे घेतली जाते. एका धावेने धाव पलकावरती वाढून दे. पुन्हा एकदा एक सिंगल घेतल्यानंतर कुंडाल. अखुटपेचा चेंडू हवेमध्ये चेंडू असेल. पाव्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या शेरी हातामधून चेंडू तिथे निसटलाय. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो इथे पाहता पाहता तीन धावा इथे पळून पळून होत आहेत. नो चेंडू मुख्य पंचांनी इथे कळवलेला आहे. नो चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू असेल. पाहुयात हलक्या तर खेळायला एक सुरेख लाजवाब देखना. आणि त्याच बरोबर फ्रीडचा चेंडू होता. खरपूस समाचार घेतलाय. वाघाची दांड फोडला फहाड. प्रफुल सेट ऑन फायर. षटकार. आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंचा खेळ संपला. धावपळकावरती 16 धाव आहेत. पुढे एकदा पाहतो इथे. आणि त्याच बरोबर स्क्वेअर लेग पंचांचं बोट आकाशाकडे. आणि फलंदाज इथे दुसऱ्या क्रमांकाचा होतो बाद. आणि त्याच बरोबर आपण पाहतो या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी कळवली ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय. इथे फलंदाज स्किपिंग मध्ये बाद आहे का नाही पाहण्यासाठी तिसरे पंच कळवतील 2 मिनिटाच्या आत. आणि फलंदाज इथे बाद होईल. जाधव मला ट्रायकर्स या सगळं आपण पाहतो. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये पडला जातो. आणि त्याचबरोबर आपण पाहतो एक षटकांचा खेळ संपला जातोय.
16 धावा धावपळकावरती असणार आहे. हरीश जाधवला आपण आता इथून पुढे फारणार आहोत, मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असेल. कशा प्रकारे इथून पुढे आपल्या संघासाठी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतील तो पाहत त्याचबरोबर दुसरा षटक घेऊन दाखवलो होतो पांडवनगर ऑडियन्स या संघाकडून. गोलंदाज तयार सचिन, तर स्ट्राईक वरती आपण पाहतो तिथे असेल सचिनचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुडाळला असेल. कुडाळ टू सचिन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे अकुटपेचा चेंडू होता परंतु तिथे बॅट येत होती, परंतु तिथे एक धाव तिथे मिळाली जाते. डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू तिथे पोहोचला. तिथे एक मला वाटतं सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने वाढ होईल. धोपलकावरती 17 धाव आहेत. इथे पाहतो आणि फलंदाज स्कॉट बियांचा स्वीकार. कुणाल होतो बाद धक्का क्रमांक असेल इथे तिसरा. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस किपरिंग रन आउट या कुठला डिसिजन थर्ड अंपायर का आला असेल तो जर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झाला तर जे फील्डवर सॉफ्ट डिसिजन अंपायरचा असेल ते डिसिजन फायनल होईल. पाहतो इथे कुणाल बाद झाल्यानंतर रवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. सूर्य एक फटका मैदानाच्या आतमध्ये पाहतो. तिथे थोडीशी दिशा मला वाटतं ठिकाणी चेंडूला बदलली होती, परंतु आपण पाहतो कव्हर पॉइंटला एक चांगलं शतरक्षर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक मिनिट आज अनिकेतच्या जागी जे आपल्यासाठी कॉमेंट्री करण्यासाठी आलेत तर जे बोलताना काही होतील चुका वगैरे तर मला वाटतं की सगळ्या खेळाडूंनी माफ करतील असं मला वाटतंय. आणि त्याच बरोबर आपण पाहतोय ते पुन्हा एकदा क्वांट बिहानचा स्वीकार. फलंदाज होतो बाद जाधव मला ट्रॅकवर सगळ्याला चौथा धक्का इथे असेल. नवीन फलंदाज अभि जाधवला आपण इथून पुढे पाहणार आहोत. एक सातत्यानं आपण पाहतो जाधव मला ट्रॅकवर सगळ्याचे फलंदाज सातत्यानं बाद होत आहेत. पाठोपाठ इथे फलंदाज बाद झाल्यानंतर इथे पाठोपाठ बाद होत आहे. परंतु पव्यात सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे एक धाव घेतली जाते एका धाबेला. आपण पाहतो चांगलं छत्रेश्वर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. एक मिनिट पंच राहुल हा जो बॅट्समन आला याच 11 मध्ये नाव आहे ना? रोहित जाधव असेल तर स्ट्राईक मध्ये आपण पाहतो. आता पाहतो हरीचा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तिथे परफेक्ट गॅप शोधला होता, परंतु पाहतो तिथे खेळाडू मला वाटतं चेंडूची पाठमोरी करत होता. चेंडूला पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये एक अडवलं तिथे. आणि पाहतो आपण या ठिकाणी या दोन षटकानंतर धावपळकावरती आपण पाहतो 22 धावा धावपळकावरती असणार आहे. 4 गडी बाद असणार. बरं तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरे फटका देखला फटका परफेक्ट मिडल केलाय. तिथे पाहतो एक धाव पळून पूर्ण केली, दुसरीचा पर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि पाहता पाहता दोन धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. गुड आणि मितविंद विकेट, दोन धाबेनं धावपळकावरती वाढ होती. 24 धावा धावपळकावरती असणार आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तिथे कव्हरला खेळला, तिथे एक धाव घेतली, दुसरीचा पर्यंत फेकी चांगली आहे. परंतु पाहतो इथे तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. हो इथे पहा मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण या ठिकाणी घरट सोडलं होतं. तिथे फलंदाजानं पुन्हा एकदा असं सुखरूप घरट्यामध्ये जाऊन पोहोचतोय. तिथे दोन धाबा पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला, तिथे दोन धाव्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनला चांगला क्षेत्रक्षर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दोन धाबेनं धोपलकावरती वाढ होईल.
पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओहो इथे फा एक धाव होतो इथे शॉर्ट आहे. मुख्य पंचांनी कळवलं तिथे आत्ताची एक सिंगलच असेल. सिंगलच्या मदतीने वाढ होईल आमचे गुरुलेखक कळवतात. धावपलकावरती धाव असतील 29 धाव धावपलकावरती आहेत. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तिथे स्क्वेअर लेग डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकच धाव तिथे घेतली जाते. एका धाव्याने धावपलकावरती बाद होतीये. हो इथे फार वाईट चेंडू मुख्य पंच इथे दंडित करतायत. अतिरिक्त धाबेनं होते बाड. बॅट फुट पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. मिड विकेट डीप मध्ये तिथे पाहतो आपण फलंदाज. तिथे मला वाटतं एक चांगला फटका खेळला रंधर तिथे या खेळाडू तयार होता. परंतु थोडासा फंबल झाला आणि त्याचबरोबर तिथे दोन धावा 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलकावरती आमचे गुणलेखक काही तिथे कळवत आहेत. ना तेरी ना मेरी डबल तेरी 33 धावा धावपलकावरती असणार आहेत. सुरेख फटका तिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खेळल्यानंतर मिड विकेटला थोडस तिथे खेळाडू पाहतो आपण. तिथे फंबल होतो तोपर्यंत 2 धावा तिथे पळून पुढे होत आहेत. फुल डस्पनचा चेंडू होता. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला झेल टिपलाय. बडी बसली जालमे आणि फलंदाज इथे होतो जाधव. मला ट्रॅकर्स या संघाचा फलंदाज 5 वा 5. फलदास बॅक टू द पवेलियन. नवीन फलदास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. मिलिंद आपण पाहतो स्टेप आउट झाला होता. परंतु आपण पाहतो बॅट वरती चेंडू आला आणि तिथे इसवल एस्टेरिक्सच्या आतमध्ये जाऊन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राहुलचा पाहायला मिळतो. तर पव्यास हो इथे फावतो आपण. बॅटची अज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलो. तिथे एक धाव तिथे मुख्य पंचांनी कळवली आहे. एका धाबेनं धावपलकावरती वाढ होती आहे. धावपलकावरती पाहिलं तरी ते 36 धावा जाधव मला स्ट्रायकर्स या संघाचे पूर्ण होत आहेत. 5 गडी बाद असतात. हो इथे फार परफेक्ट भिडल केला बॅट वरती. फटका तर फसलाय. फलंदाज इथे पाहतो. मिलिंद जाधवचा खेळ संपुष्टात येईल. धक्का क्रमांक असेल इथे आपण पाहतो. जाधव मला ट्रॅकर संघाला 7वा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. राहुल जाधव आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल. हो इथे पाहतो घरट सोडलं परंतु धावपाची संधी आहे. फेकी लाजबाब तोपर्यंत पाहतो आपण. इथे धावपाच्या संधीमध्ये फलंदाज राहुल जाधव जसा येतो तसा तंबूच्या असल्या परत आहे. धक्का क्रमांक 8वा असेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चार षटकानंतर धावपलकावरती आपण पाहतो. या ठिकाणी जाधव मला स्ट्रायकर्स या संघाने बनवल्यात. 36 धावा. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो पांडवनगर ऑरियल्स या संघाला असेल 37 धावांची गरज. तर चला मी आता जाधव मला ट्रॅकर संघाला विनंती करतो की आपले प्लेअर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे.
24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 37 धावींची गरज असताना आपण पाहतो दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत आहेत, दाखल होत आहेत. 24 चेंडू मध्ये इथे बनवल्या जाधव बाला ट्रॅकर संघ आणि 36 धावा. तर पांडव नगर ऑरियर्स या संघाला 24 चेंडू मध्ये बनवायच्यात एक मोठं आव्हान 37 धावींचं इथून पुढे असणार आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पांडवनगर वॉरियर्स या संघाकडून एका बाजूला आपण पाहतो अभिषेक तर दुसऱ्या बाजूला सुजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. तर जाधव माळा ट्रॅकर संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती या हरिचंद्र जाधव. 24 चेंडू 37 धावींची गरज. साबलेल होते सुरुवात आपण पाहतो पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो जाधव बाला ट्रॅकर संघाकडून हरिचंद्र जाधव. तो स्ट्राईक वरती पाहूयात अभिषेकचा पहिला फटका मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग डीप मध्ये किती पाहतो आपण नो प्लस एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नो प्लस दोन धावा ऐकून तीन धावा असेल आणि फ्रीट असणार आहे. आपण पाहतो ढोबाला लागणार या ठिकाणी फ्रीट दिली जाते परंतु या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते इथे नो चेंडू. पुन्हा एकदा मुख्य पंचांनी इथे कळवलंय नो प्लस सावकार एकूण पाच धावा आहेत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नो चेंडू फलंदाजाला टाकला तर तिथे आपण पाहतो की फ्रीट असते परंतु या स्पर्धेसाठी स्प्रिट नसेल इथे थोडासा नियम वेगळा आहे. तर पाहतो या ठिकाणी धावपळकावरती वाढ होती आणि त्याच बरोबर आपण पाहतो स्लो रन चेंडू होता. पुन्हा एकदा पाहतो तिथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हरिचंद्र जाधव लागोपाठचे दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहेत. फुल टॉसचा चेंडू आहे खरपूसचा माचार घेतलाय परफेक्ट मिडल ऑफ द मॅट थेट फेकून दिला चेंडू सिबारीच्या बाहेर बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका बिग 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 ब्लास्ट षटकार. ज्या प्रेक्षकांनी आताचा झेल टिपलेला आहे त्यांना विनंती असेल आपलं पाणीदोषक घेण्यासाठी मुख्य मंचावरती यायचंय. षटकार पाठोपाठ आपण पाहतो तिथे सौकार येतोय. गणेश मोडक सिक्सच्या प्राइस साठी तर आपला कॅशियर पाठवून द्या. पाहतो आपण येथे एक चांगला चेंडू बाजाराच्या आतमध्ये पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू बाजाराच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतो सूर्य फटका इथे पाहतो तिथे मैदानाच्या बाहेर झेल टिपण्यासाठी आपण पाहतो इथे गोंधळ आणि त्याचबरोबर तिथे कोणीच झेल नसेल टिपला चेंडू सिबारीच्या बाहेर येतो मोठी दाड आणि त्याचबरोबर येतो षटकार. पाहतो पहिल्या षटकांचा खेळ संपलाय 24 धावा एक मागड षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बॅट फुट पण चेंडू होता स्टेडियमला खेळलाय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक धाव तिथे घेतले जाते एका धावेनं वाढवेल धावपळकावरती पाहिलं एक पॉईंट एक षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय धावपळकावरती 25 धावा असणार आहे.
स्ट्राईक वरती पाहूयात. पुन्हा एकदा सुरेख फटका, लाजबाब तडाखा इथे पाहतो आणि त्याच बरोबर आपण पाहतो इथे. मला वाटतं प्रयत्न चांगला होता आणि खेळाडूंचं मला वाटतं सीमारेषा बाहेर अपाय तिथे लागला आणि षटकार असेल. पुन्हा एकदा पाहतो बॅक टू बॅट इथे पहा, एक चांगला सेल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना टिपलाय. खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक असेल आणि त्याचबरोबर अभिषेकच्या बॅट मधून मोठी धाड येते. येतो लाजबाब षटकार. एक मिनिट थांबा. आणि त्याचबरोबर या षटकराबरोबरीत आपण पाहतो या ठिकाणी पांडवनगर वॉरियर्स या संघानं पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं स्वागत आहे पराभूत संघाचं. पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा असेल. ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतलेत त्यांनी आपलं प्राइज देण्यासाठी इथे येऊन थांबायचे. आणि या मॅचचा हॅलो. चला गायदारा कॅपिटल्स आणि वागडो हिटर्स टॉस उडवण्यासाठी दोन्ही कॅप्टननी यायचे आहे.